शेतकऱ्याच्या उभा पिकामध्ये केली ट्रॅक्टरने नांगरण, निप्पाणी येथील घटना, शेत पिकासह हजारो रुपयांचे नुकसान। निप्पाणी नगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर 35/01, 35/04 आणि 35/05 हिरा गुटखा कारखान्यासमोर 6 एकर जमीन असून ही जमीन कब्जादारी मालक निलेश कांबळे यांच्याकडे गेली 20 ते 25 वर्षे आहे, पण कौटुंबिक नात्यातील काही लोकांनी अर्धा एकर मिरची पीक असलेल्या शाळू वांगी आणि वरणा या उभा पिकामध्ये कोणतीही कल्पना न देता आणि दमदाटी करत शेत नांगरण केले आहे। उभ्या असलेल्या सोयाबीनचे पीक कापून जबरदस्तीने घेऊन गेले, यामुळे सुमारे 50,000 रुपयाचे नुकसान झाले असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना निलेश चंद्रकांत कांबळे यांनी दिली। पुढे बोलताना निलेश म्हणाले, सध्या कब्जादारी मालक मी आहे, गेल्या 20 वर्षापासून मी शेती करत असून अजून कोणत्याही पद्धतीची विभागणी झालेली नाही। शेत जमीन सर्वांच्या मध्ये विभागणी करायची असून सध्या ते न्यायालयाच्या निकालामध्ये स्थगिती अवस्थेत आहे। अजून कोणत्याही जमिनी संदर्भात न्यायालयाचा निकाल लागलेला नसताना जोर जबरदस्ती व दमदाटी करून उभ्या पिकामध्ये रात्रीत येऊन ट्रॅक्टरच्या सहाय्याने 4.5 एकर जमीन नांगरणी आहे। यामुळे या दोषींच्यावर कारवाई करावी, त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी अशी तक्रार पोलीस प्रशासनाकडे व जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे देणार असल्याची माहिती निलेश कांबळे यांनी दिली। तरी सदर घटनेमध्ये निप्पाणी शहर पोलीस स्थानकातील पोलीस प्रशासक लक्ष देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी निलेश कांबळे यांनी करत आहे। आमचं हे निप्पाणी हद्दीत नगर निप्पाणी नगरपालिका हद्दीमध्ये 35/1, 35/4, 35/5 6 एकर जमीन वडलोपार्जित आहे। गेली 25 वर्ष ताबा माझ्याकडे असून आमच्या चुलत्याने एका न्यायालयात वाटणीसाठी दावा दाखल केलेला आहे। न्यायालयामध्ये कोणताही निकाल अजून लागलेला नसून सर्व शेती माझ्या कब्जात आहे आणि माझं पीक होतं इथं सोयाबीन, मिरची, तेन आणि हिरा इथे आमचे, त्यांचं पीक जबरदस्ती कापून घेऊन गेले तिने आणि आता उभ्या पिकामध्ये मिरचीचं तेन बघितलं असेल तुम्ही, आता त्या पिकामध्ये शाळू घातलेलं त्या पट्टीमध्ये ते सगळं नांगरून रातोरात येऊन कवा नांगरून गेलेले आहेत आणि नुकसान केलेलं आहे, कमीत कमी 50,000 रुपयाचं नुकसान केलेलं आहे। हे नांगरत असताना तुम्हाला कुठली कल्पना दिली होती? नाही नाही नाही, कुठलीही कल्पना द्यायला नाही त्यांनी, आणि न्याय प्रविष्ट असताना असं करणं चुकीचं आहे, त्यांचं नुकसान केलेलं आहे त्यांनी। मग याबद्दल तक्रार दिली का पोलीस स्टेशन? आम्ही निप्पाणी टाउन पोलीस स्टेशनला 2-3 जाऊन आलेलो आहे, रहिताच निघून गेलतो आम्ही, कुठलीही कारवाई त्यांच्यावर केलेली नाही आहे। सोयाबीन जबरदस्ती शिवीगाळ करून धमकी देऊन राहील। यावेळी निलेश कांबळे, रयत विष्णू माकवे, शैलेश लाटकर आदी उपस्थित होते।